राज्य सरकारने लागू करण्यात आलेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन राज्यभरातून तब्बल 1 लाखाच्या वर कर्मचारी नागपूर शहरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर धडकले. यात राज्यातील 20 विविध कर्मचारी संघटना सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांचे प्रदेश अध्यक्ष वितेश खांडेकर, गोविंद उगले, आशुतोष चौधरी यांच्या नेतृत्वात राज्यभरातून लाखो कर्मचारी हातात पिवळ्या रंगाचे ध्वज सह पांढऱ्या पिवळ्या पोशाखात दाखल झाले. ही मोर्चाची गर्दी पाहता पोलीस प्रशासन सुद्धा अनेक तास वाहतूक व्यवस्था सांभाळताना हतबल झाले होते. मात्र त्यांना मोर्चाकरांनी सुद्धा सहकार्य करून शिस्तीने मोर्चा काढण्यात आला. जुनी पेन्शन योजना संघटनेचा मोर्चा पाहता आतापर्यंत आलेल्या अनेक संघटना पक्ष यांनी काढलेला मोर्चाचा सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक मोर्चाकरांचा हा मोर्चा ठरल्याचे बोलले जात आहे. इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली, मग महाराष्ट्रात का नाही? नवीन पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2 ते 2.5 हजार पेन्शन मिळणार असून ते कुटुंब पोषण करू शकणार नाही. जे सरकार जुनी पेन्शन योजना मागणी पूर्ण करतील त्यांनाच मतदान, अशी चेतावणी सुद्धा या मोर्चातून देण्यात आली. आधी आमदार खासदार यांची पेन्शन रद्द करा, त्यानंतर आमची केली तरी चालेल, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. अमरावती येथील तंत्रशिक्षण विभागाचे कर्मचारी माजी सैनिक संदीप रोंगे यांच्या नेतृत्वात सुद्धा शेकडो कर्मचारी हातात राष्ट्रध्वज घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते.